मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की झाडावर पक्षी घरटे बांधतात, पण आता आपण एका प्राण्याच्या घरटं बांधण्याच्या पद्धती बघणार आहोत आणि तो प्राणी आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी का घरटं बांधतो, का घर तयार करतो हे आपण आता पाहणार आहोत. तर मित्रांनो, मराठी डिस्कवरीवर तुमचं स्वागत आहे आणि आपण जाणार आहोत एक जंगलाची एका प्राण्याची कहाणी शोधण्यासाठी. आणि ही कहाणी शोधण्यासाठी माझ्याबरोबर मार्गदर्शक म्हणून आहेत आमच्या रॉयल कॅम्पिंग क्लबचे प्रतिनिधी विष्णुदादा खोत आणि संजू मामा माझ्याबरोबर आहेत. तर रॉयल कॅम्पिंग क्लब जंगलातल्या वेगवेगळ्या बाबी पर्यटकांना अशा सुंदर पद्धतीने दाखवतात आणि ज्या रस्त्यानं आम्ही आलेलो आहोत तो रस्ता आहे ट्रेकिंगचा. रॉयल कॅम्पिंग क्लबच्या अतिशय सुरक्षितरित्या ट्रेकिंगचा आहे आणि त्या रस्त्यानंच आम्ही निघालेलो आहोत एका विशिष्ट ठिकाणी की जिथं तुम्हाला दाखवायचं आहे मला एका प्राण्यानं स्वतःचं घरटं कसं बांधलं ते पाहण्यासाठी. चला तर मित्रांनो, बघूया आपण जंगलातली पुढची कहाणी. तर मित्रांनो, मी तो ट्रेकचा रूट सोडून थोडंसं पुढं आलो. पुढं आल्यानंतर आज जंगलाच्या मध्ये आलो. मध्ये आल्यानंतर हे बांबूचं थोडंसं मोठं जंगल आहे आणि या जंगलामध्ये ज्या ठिकाणी मी आलो आहे आता हे जे तुम्ही तुम्हाला हे सगळं जे दिसतं आहे आता याच्यामध्ये पहिलं काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे आहे हे तिप्पाणीचं झाड की ज्या झाडाची पानं वाळवून जखमीवर वापरली जातात. त्याच्यानंतर हे जे आहे ते अळई नावाची वनस्पती जी आहे ती शेजारीसुद्धा अळई नावाची वनस्पती आहे जी बी कॉम्प्लेक्स म्हणून वापरली जाते आणि साधारणतः उष्णता जे तोंडामध्ये उमटली तर त्याची साल वगैरे खातात. आणि ज्या कडची जी काही आहेत ह्या करंदळ वनस्पती आहे, हे बाळ कारुतो म्हणजे टोपली कारव आहे आणि हा रामेटा म्हणजे दातपाडी नावाची वनस्पती आहे. तर हे सगळं त्यानं त्या प्राण्यानं हे सगळं असं सगळं साप केलं आहे असं सगळं आणि साप करून सगळं एका ठिकाणी ढीग लावलेला आहे. आता हा ढीग लावला आहे कशासाठी तर त्याच्या खाली खाली त्यानं थोडासा खड्डा मारला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तो राहतो आणि त्या अंगावर त्याच्या हे सगळं सुरक्षितरित्या तो घेतो. विशेष म्हणजे तर याच्या इथं हा जो तुम्हाला मी तुम्हाला थोडासा दाखवतो हा दिसतो आहे ना, हा सगळा जो भाग आहे ना हे त्याचं ह्या त्याच्या घराचं आहे डोअर म्हणजे दरवाजा आणि या दरवाजातून तो आत जातो आहे आणि आत जाऊन तो बसतो आहे. तर हे सगळं काय आहे तर हे आहे डुकराचं घर. हे आहे डुकराचं घर. तर हे डुकराचं घर कसं तयार होतं, या डुकराच्या घराचं तयार होण्यासाठीचं काय कारण आहे याबाबतची आपण अधिक माहिती माझ्याबरोबर जे काही मित्र आहेत माझे विष्णुदादा खोत आणि संजू मामा, तर मी आता विष्णुदादांना विचारतो की विष्णुदादा हे सगळं काय आहे आणि कसं तयार केलेलं आहे आणि याबाबत थोडीशी तुम्ही माहिती आमच्या मराठी डिस्कवरीच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. तर हे डुकरानं आपल्या सुळ्यानं हे सगळं मोडून हे थोडासा खड्डा काढून त्याच्यावर आणून टाकलंय. तर हे टाकण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये माश्या डास म्हणजे चावरं म्हणतोय आपण त्याच्यापासून त्याला त्रास होतोय म्हणजे त्याला ते चावत असतात. मग त्याचा त्याला त्या निवारा म्हणजे ते दिवसभर त्यानं आता रात्रभर त्यांना आपलं भक्ष्य शोधून ते आल्यानंतर त्याला निवारा म्हणजे त्याच्यामध्ये काही दात जाणार नाहीत काय जाणार अशासाठी त्यांना आपलं ते घर केलं आहे. ह्याला नील म्हणतात गावठी भाषेमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का की साधारणतः आणखीन एका आपल्या उत्सवामध्ये या या घराला खूप किंमत आहे. असं काय कोणत्या उत्सवामध्ये काय आपण सांगतो माहिती त्याबाबत, म्हणजे जसं की गणपतीमध्ये गणपतीमध्ये डुकराचं नील अति महत्वाचं आहे. म्हणजे ते हरताळकी म्हणून असते हरताळकी. त्या दिवशी एक असे एक कथा आहे की त्या दिवशी तो चंद्राचं तोंड बघत नाही म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे ते तो चंद्राचं तोंड बघायचं नसतं त्याला म्हणून तो ह्या हरताळकी दिवशी रात्रभर ह्याच्यामध्ये बसतो अशी एक कथा आहे. तर मित्रांनो, आपण ऐकलात विष्णुदादा खोतांच्याकडून
विष्णुदादा खोत हे बऱ्याचदा रॉयल कॅम्पिंग क्लबच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही काम करत असतो. तर याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ती चंद्राच्या प्रकाशामध्ये डुक्कर खडी मारून राहतो, नील मारून राहतो. अर्थात हे का होतं, चंद्राचं तोंड ते का बघत नाही, त्याचं साधारणतः शास्त्रीय कारण असं आहे की त्या दिवशी प्रकाश प्रचंड असतो, स्वच्छ प्रकाश असतो आणि या प्रकाशामध्ये बरेच किडे मकोडे, बरेच डास, जंगली डास जे आहेत, मॉस्किटो जे आहेत, ते बाहेर पडत असतात. आणि डुक्कर जर बघितलं तर डुक्कराच्या अंगावर चिखलाचे बरेच लेयर असतात, तर ते डास त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये अंडी घालतात त्याच्या अंगावर आणि मग त्याला चावत राहतात आणि त्याच्यापासून थोडासा त्रास व्हावा होऊ नये म्हणून ते असं नील तयार करतं आणि याच्यामध्ये असं राहतं, असं त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. तर विष्णुदादा खोताने हे सगळं दाखवलं. दुसरी गोष्ट, ही जी जागा आहे, ही जागा जर तुम्ही बघितलात तरी अडगळीमध्ये कुठंही ही जागा नाही आहे, ती अतिशय चांगल्या ओपन ठिकाणी केलेलं आहे, पण सुरक्षित केलेलं आहे. म्हणजे एक जनावर स्वतःच्या संरक्षणासाठी ह्या पद्धतीनं हे सगळं करू शकतं आहे, ही गोष्ट मराठी डिस्कवरीच्या सगळ्या प्रेक्षकांना अद्भुत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तो जो खड्डा मारून चिखल करतं त्याला खळ म्हणतात आणि त्या खळीमध्ये ते डाव्या बाजूनच मारतं. हे कसं ओळखायचं, तर डुक्कर एखाद्या वेळी तुम्ही जेव्हा पकडतात तेव्हा त्या डुक्कराचा डाव्या बाजूचाच सुळा बऱ्याचदा झिजलेला असतो आणि ते डावरं, विशेषतः म्हणजे ते डावखुरं असतं आणि म्हणून त्या पद्धतीनं ते खळ मारत असतं. पण खळ वेगळी आणि नील वेगळं. नील म्हणजे डुक्कराचं घर. तर आपण थोड्या वेळात बघणार आहोत त्यानं आत काय काय केलेलं आहे, तर बघूया आपण पुढं काय काय त्यानं केलं आहे आणि त्याचं घर थोडंसं आम्ही बाजूला करूया. याचं तुम्ही जर बघितलात ही जी आहे, बघा हा भाग आहे, त्यांना असा खड्डा मारला, हे बघा त्याच्या खाली सुद्धा खड्डा मारला आहे त्यानं. म्हणजे त्यानं एक तर हा खड्डा मारला आहे, खड्डा मारल्यानंतर त्याच्यावर त्यानं हे गवत टाकलेलं आहे आणि त्या गवताच्या वर त्यानं असा हा संपूर्ण ढीग रचला होता गवताचा आणि ह्या बाजूनं ते जात होतं. विशेष म्हणजे हे जे तोंड आहे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या घरामध्ये त्याच्या ही जी बाजू आहे आमच्याकडे, ह्या इथं आता मी जिथं बसलो होती, ही आहे पूर्व बाजू, ही आहे पश्चिम बाजू आणि पावसाचा जोर जो आहे तो या पश्चिमेच्या आणि दक्षिणेच्या दिशेनं इकडं आपल्याकडे होतो आणि म्हणून ज्या दिशेनं पाऊस आहे त्या दिशेला त्यानं पूर्ण बंद करून ठेवलं आहे आणि जिकडं सूर्याची किरणं त्याला बघायला हवीत त्या बाजूनं त्यानं त्याचा दरवाजा ठेवलेला आहे. तर ही सगळी अशी त्याची ही जी आहे खळ, साधारणतः 2 फूट रुंदीची, उग्र वास येतो खरं तर इथं 2 फूट रुंदीची अशी त्यानं ही खळ आणि लांब जर बघितलं तर सुमारे 1, 2, 3, 4 फूट रुंदीची, म्हणजे हा एकुलगा आहे आणि मोठा आहे. विशेष म्हणजे त्याचे हे जे पगमार्क बघितले तर मोठे पगमार्क आहेत आणि हा एकुलका काका आहे. म्हणजे मला वाटतं की त्यानं हे सगळं अतिशय सुंदर रित्या आपल्याला केलं होतं. पण मित्रांनो, हा विषय असा आहे, व्हिडिओमध्ये शेवटचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की हे घर आम्ही त्याचं का बाहेर काढलं, तर त्याचं कारण इथं बांबूचं पीक आहे आणि या डुकरानं, या जंगली डुकरानं अखंड बांबूचे जितके सगळे कोंब आहेत तेवढे सगळे कोंब त्यानं खाऊन नष्ट केलेले आहेत, इथली पिकं नष्ट केलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवलेलं असताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याला इथून हकलून बाहेर जंगलामध्ये घालणं हे आमचं काम होतं आणि म्हणून त्यावेळी त्याचं हे घर सापडलं आणि त्याच्यासाठी आम्ही हे घर बाजूला त्याचं केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं की जंगलात खळ कशी असते आणि काय कसं ते जंगलात घर कसं बांधतात, हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर काका संजू मामा यांच्याबरोबर तुमच्या समोर मी शेअर केला आहे. तर मित्रांनो, त्यांना एक एंड स्क्रीनवर वर जो व्हिडिओ दिसतो आहे तो सुद्धा नक्की पहा. रात्रीची खेकडी पकडल्याचा थरार कसा असतो तेही मी वरच्या स्क्रीनवरच्या व्हिडिओवर दाखवलं आहे. रॉयल कॅम्पिंग क्लबच्या माध्यमातून असे वेगवेगळे जंगलातील प्रसंग तुम्हाला नक्की बघायला मिळतात. तर नक्की www.royalcampingclub या वेबसाईटवर जावा आणि त्या वेबसाईटवर तुम्ही नक्की जंगल फिरायचं असेल किंवा तुमचा नंबर मला कमेंट्स करा,
नक्की तुमच्या नंबरवर मी तुम्हाला ती किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटचं नाव देतो. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा आपण बघूया आणखी नवीन नवीन आपल्या जंगलात काय नवीन दिसतं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.